नमस्कार आपल्या बीइंग मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण अतिशय मऊ असा एकदम स्पॉन्जी बनणारा जाळीदार असा रवा ढोकळा बनवणारा आहोत तर चला पाहूयात रवा ढोकळा बनवण्यासाठी आपण एका बाउलमध्ये एक कप रवा टाकून घेऊयात आणि हा रवा अशा प्रकारे बारीक असायला पाहिजे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला तो बारीकही करून घेऊ शकता आणि त्याच कपाने आपण एक कप इथे दही आहे जेवढा आपण रवा घेतोय तेवढाच आपल्याला दही आहे आणि दही खूप आंबट असेल तर तुम्ही त्या एक कपऐवजी अर्धा कप ही टाकू शकता आपण आता हे रव्यामध्ये दही मिक्स करून घेऊयात आपण इथे एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत याच मध्ये आपल्याला आता मिरचीची पेस्ट टाकायची आहे ही मिरची मी आधीच मिक्सरला बारीक करून घेतली आहे हवं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अद्रकची पेस्ट ही टाकू शकता आणि थोडंफार आपण इथे लिंबूसत्वाचा वापर केलाय त्यामुळं खूप छान अशी चव येते तुमच्याकडं लिंबू सत्व नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबू पिळूनही टाकू शकता आता हे व्यवस्थित आपण मिक्स, मिक्स, हो। मिक्स करून घेऊयात इथं बॅटर घट्टसर वाटतंय त्यामुळं मी परत दोन ते चार चमचे पाणी टाकून मिक्स करून घेते आणि रवा ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अगोदर रवा भिजवून घ्यायचे आहे नाहीतर आपला रवा ढोकळा चांगला नाही होत त्यासाठी आपल्याला इथे पंधरा ते वीस मिनिट हा रवा व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे त्यामुळं खूप छान असा आपला रवा फुलतो आणि ढोकळाही अतिशय छान होतो ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला बॅटर खूप पातळ नाही करायचं एकदम घट्ट सरस ठेवायचं बॅटर पातळ झाल्यानंतर आपला ढोकळा छान नाही होत तर आपण हे बॅटर आता एक वीस मिनिटासाठी छान असं भिजवून घेऊया ज्यामुळं ढोकळा छान होईल आज आपण ढोकळा कढईमध्ये बनवणार आहोत त्यासाठी लागणारी स्टीम तयार करून घेऊयात तर इथे कढईमध्ये आपण एक ग्लास पाणी टाकून गॅस चालू करून घेऊयात येथे आपण स्टीलच्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण या भांड्याला तेल आणि ग्रीस करून घेऊयात ज्यामुळे ढोकळा खालीही चिटकणार नाही व्यवस्थितही निघेल तुमच्याकडे जो कुठलं भांड असेल त्याला फक्त आणि ग्रीस करून त्यामध्ये ढोकळा बनवू शकता एक वीस मिनिटानंतर आपण यावरची लीड काढून चेक करूयात तर रवा आपला छान इथे फुगलेला आहे व्यवस्थित भिजून तयार आहे आता याचमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं आपल्याला इथे तेल टाकायचे आहे तर इथे दोन चमचे आपण तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळं ढोकळा असं छान मॉश्चर होतो त्यामध्ये जो कोरसरपणा असतो तो, तो नाही होणार आणि छान आपला ढोकळा तयार होतो तर तेल टाकल्यानंतर आपण एकदा बॅटर हे मिक्स करून घेऊयात शेवटी आपण इथे अर्धा चमचा इनो टाकणार आहोत आणि त्याचवरती त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी एक चमचा पाणी टाकून हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इनो टाकल्यानंतर आपल्याला खूप जास्त याला फेटून न घेता हलक्या हाताने मिक्स करायचं आहे इनो नसेल तर तुम्ही त्याऐवजी सोडाही टाकू शकता इनो टाकल्यानंतर आपल्याला हे बॅटर साईडला न ठेवता लगेचच भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे कारण यामध्ये इनो असतो आणि जेव्हा त्याला हीट मिळते त्याच वेळेला तो बॅटर असं छान फुलून येतं कढईमध्ये आपली स्टीम ही तयार झाली आहे तर याचमध्ये आपण एक स्टँड ठेवून यावरती हे ढोकळ्याचं भांडं ठेवून देऊया तुमच्याकडं स्टँड नसेल तर वाटी प्लेट कशाचाही वापर करू शकता आणि लीड लावून पंधरा मिनटासाठी स्टीम करून घेऊयात एक पंधरा मिनिट आपले झालेले आहेत तर त्यानंतर आपण यावरची लीड काढून घेऊयात आणि टूथपिक घालून चेक करूया टूथपिक क्लीन निघत असेल तर आपला ढोकळा तयार आहे नसेल तर तुम्ही थोडा वेळ गॅस चालू करून घ्या ढोकळा थंड होईपर्यंत आपण त्यावरती लागणारा तडका तयार करून घेऊ तर पॅनमध्ये मध्ये मी इथे दोन चमचे तेल टाकून आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यातच टाकणार आहोत मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे परत इथे मी दोन मिरच्या कट करून घेतल्यात हवं तर तुम्ही यामध्ये हिंगी टाकू शकता आणि इथे माझ्याकडे करीपत्ता नसल्यामुळे मी टाकली नाही तुम्ही यामध्ये करीपत्ता टाका आणि आपण परत थोडीशी तीळ टाकून घेऊयात पण ढोकळा थंडही करून घेतलाय तर आता आपण हा ढोकळा या भांड्यामधून काढून घेऊयात त्या अगोदर आपल्याला एका सुरीच्या साह्याने याची साईड असे आपल्याला लूज करून घ्यायचे ज्यामुळे ढोकळा असा इझिली निघेल आणि शक्यतो ढोकळा थंड झाल्यानंतरच काढावा गरम असत्यावे काढला तर ते खाली भांड्याला चिटकण्याची शक्यता असते एका प्लेटेमध्ये भांड उलट करून वरतून टॅप करून आपण हा ढोकळा काढून घेऊयात तुम्ही बघू शकता मस्त असा आपला जाळीदार ढोकळा तयार आहे किती इझिलीही निघाला आणि बघू शकता यावर छान अशी जाळी पडली आहे आता याच वरती आपण जो तडका तयार करून घेतलाय तोही टाकून घेऊया ढोकळा आपण आता सुरीच्या साह्याने कट करून घेऊया यामध्ये आपण लिंबूसत्वाचा वापर केलाय त्यामुळं खूप छान अशी चव येते हव्या त्या साईज मध्ये तुम्ही हा ढोकळा कट करू शकता आणि जो आपण तडका तयार करून घेतलाय तोही यावरती टाकून घेऊयात तर मस्त असा आपला इथे रवा ढोकळा तयार आहे आणि जेव्हा आपण डाळीच्या पिठाचा ढोकळा बनवतो त्यावेळेला तडक्यामध्ये आपण पाणी टाकतो कारण डाळीचा ढोकळा खाण्यासाठी परत कोरडा होतो त्यासाठी त्यामध्ये पाण्याचा वापर केला जातो पण रव्याच्या इथे आपण जेव्हा ढोकळा बनवतो त्या तडक्यामध्ये पाण्याचा वापर न करता फक्त आपण तेलाची यामध्ये फोडणी दिलेली आहे तर हा बघू शकता मस्त आपला स्पॉन्जी रवा ढोकळा तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद